अवीट रागिणी आणि मनोमिलन यांच्या 500व्या प्रयोगाचा पुन्हा एकदा घाट घातला जाणार आहे. चला तर बघूया आज तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे का ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, दादर सामोल पालेकर ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. येणार त्यात आपण असणार. आज खूप आनंदाचा दिवस आहे, आज खूप आनंद. याला म्हणतात चोरावर मोर, याला म्हणतात नेहले पे देहला. तो नतद्रष्ट कारटा लोचन मजनू नाकतोडा, तू दरवेळी आपल्या कार्यक्रमात घुसतो की नाही, घुसतो की नाही? हो ना, हो ना, हो ना. पण आज तो इथे येणार नाही याची मी व्यवस्थित व्यवस्था करून आलेलो आहे. काय सांगतोय, त्याची नांगी अशी मी ठेचली आहे बरोबर. हे बरं केलंस, नाही तू दरवेळी म्हणतो ना माझं काही चुकत असेल तर ठेचा, हे बरं केलंस. पण मनो मनो मला सांग, हे तू सगळं जमवलंस तरी कसं? अथक परिश्रम, अथक परिश्रम. मी त्याचा पाठलाग केला, त्याचा पिच्छा केला आणि शेवटी त्याचं घर शोधलं. हो, आणि काल मध्यरात्री त्याच्या दाराला बाहेरून मोठं कुलूप लावून आलोय. म्हणजे आज तो सकाळी उठे दिवाळी पाहता कार्यक्रम करायला जाऊया, पण दार तर बंद आहे. म्हणजे आज आपला 500वा प्रयोग होणार, म्हणजे होणार. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी. कसं काय? नमस्कार, नमस्कार. अरे नमस्कार, पाय पडतो. काय झालं? तुम्ही इथे कसे आलात? मी रात्री 7:30 पासून इथेच आहे. रात्री आहो, आज दिवाळी पहाट ना, म्हटलं पहाटे नको उठायला, उशीर होईल ना, म्हणून मी मागेच बसलो, झोपलो इकडे येऊन. मग ह्यानी जाऊन मध्यरात्री कुलूप लावलं त्याचा काहीच उपयोग नाही. अरे अरे, तुम्ही दाराला कुलूप लावत माझ्या? बरोबर, मी विसरलो होतो लावायला. पण आलो आलो, मी जाऊन आलो, जाऊन आलो. 3 मिनिटात तयार होतो, छान करूया दिवाळी पहाट, मस्त करूया आज, हा उत्तम करूया. आलो मी चेंज करून. सो ब्युटिफुल, सो अमेझिंग, जस्ट लाईक अ वाव, जस्ट लाईक अ वाव. मनो मनो मनो, शांत हो, बस इथे इथे बस. आला ग, हा परत आला ग, मला दिसतोय. हा हा, जातच नाही ग, हा म्हणजे प्लॅस्टिक आहे ग, प्लॅस्टिक हा नष्टच नाही होणार आहे ग आयुष्य. आपण जिकडे जातो तिथे हा धावत धावत शोधत शोधत पोहोचतो. आपल्याला काय करायचं? मला कळतंय तू गोळी, पण काय करायचं? चला सुरुवात करूया, मस्त. अरे अहो, काय हे, तुम्ही तुम्ही पॅन्ट नाही घातली खाली? नाही, काय झालं, माझा जो भाऊ आहे तो सध्या निवेदन करतो, तर आमच्या दोघांमिळून एकच माझ्याकडे सलवार आहे खालची. तर गेल्या वर्षी दिवाळीत मी सलवार घातली होती, तर हा म्हणाला आता माझी पाळी. म्हणलं हरकत नाही, मी शाल घेतो मांडीवर, तसं काय, याच्या वरच असते ना नजर सगळ्यांची, खाली जातच नाही का टेन्शन. आता काही टेन्शन नाही येणार. ऐका, आज काय हवं ते करा, सुरू करा. चला सुरू करू. आमिरजी नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजे सत्यशील सरपोतदार. अहो, सत्यशील सरपोतदार बरोबर बोललाय तो, तू कुठे अडकतेस आता? अगं बाई, माझं काय हे नेहमी तिथे अडकतात ना, म्हणून माझं असं झालं. ऐक ऐक, लिस्निंग ठेव जरा. चला चला. नमस्कार रसिक हो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक पांड्या शुभेच्छा रे. हार्दिक हार्दिक पांड्या शुभेच्छा. बरोबर आहे रसिक हो, तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छा. रसिक हो, दिवाळी हा अत्यंत आनंदाचा सण आहे रसिक हो. कुणीतरी म्हटलेलंच आहे,
दीपावली हा क्षण आहे आनंदाचा, दीपावली हा क्षण आहे आनंदाचा, हॅपी दिवाळी रंगो हॅपी दिवाळी। नाही आपल्याला समुद्रात पोहता येत, कशाला मरायला जायचंय तिकडे पोहायला? आपली लायकी डबक्यात डुंबायची, तिकडे डुंब ना गायते। कर ना यार, माफ करा रसिको, माफ करा, दिवाळीची पहाट आहे, दिवाळीची पहाट करा, पटापट पुढे चल रसिको। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कि मी गेली कित्येक वर्ष सूत्रसंचालन करून, सूत्रसंचालन बोलायला शिका, अधिकारात सुटले सूत्रसंचालन। रसिको अनेक वर्ष मी सूत्रसंचालनाचं काम करतो रसिको। नुकताच रसिको आपले सगळ्यांचे लोकप्रिय आवडते गायक राहुल देशपांडे यांच्या बरोबर मी एक मंच शेअर केला होता, त्यावेळेला त्यांनी अत्यंत सुंदर असं भावगीत म्हटलं होतं रसिको हो, गबळ्यांचे गाल सुजे, बगळ्यांची माळ फुले, गबळ्यांचे गाल सुजे, बगळ्यांची माळ फुले, काय बोलतो हा, वाटेल ते बोलतो हा, बगळ्यांची माळ फुले असं, बगळ्यांची रसिको हो माळ फुले, अत्यंत असं सुंदरसं भावगीत त्यांनी रसिको गायलं होतं रसिको। आणि त्याच्या आधी मी निवेदन केलं होतं रसिको, आणि तुम्हाला सांगतो रसिको, काटा आला नको ना बाबा प्लीज ना, त्यांना माझं निवेदन रसिको इतकं आवडलं होतं, माझं निवेदन ऐकून रसिको राहुल देशपांडे उभे राहिले, म्हणजे खांद्यावर हात ठेवला त्यांनी रसिको, आणि माझ्या कानात काहीतरी सांगितलं रसिको, काय सांगितलं मला आठवत नाही, पण त्यांची मायेचा ओलावा माझ्या कानात बराच वेळ होता। तुझ्या कानात ते थू असं म्हणाले असते, त्याचा ओलावा राहिला असेल इथे, शब्दांचा ओलावा नाही येतो, थू ओलावा, दॅट्स जेलसी रसिको। रसिको तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा अत्यंत तरुण उमदा, ज्याला लोक लेडी चुंबक म्हणून ओळखतात रसिको, हा असा का बोलतो रसिको? सगळ्यांना हा प्रश्न पडतो रसिको, हा असा का बोलतो? तिच्या मागे फार मोठी घटना आहे रसिको। फार वर्षांपूर्वी मी एक माझ्या बागेत बसलो होतो, संध्याकाळचे 5 वाजले होते रसिको, बर, मी बागेत माझ्या बसलेलो होतो, आणि इथून रसिको नीट बघा रसिको, या साईडने या खांद्यावर मला किस किस असा आवाज आला रसिको। मी मुळातच प्रेम वाटणार आहे, मी पटकन मागे वळून चुंबन दिलं रसिको, पण तो साप होता रसिको हो, त्याने किस किस नाही फिस फिस केलेलं होतं। गाण्याचा कार्यक्रम आहे, पुढे चला पटापट। रसिको ओळख करून द्यायची जबाबदारी व्यवस्थापनाने माझ्यावर दिलेली आहे, कपाळाची जबाबदारी, चोर जसा मोबाईल चोरतो तशी चोरली आहे यांनी जबाबदारी। असू दे, हॅव सम सेन्स, चले लगे चल, चिडा लावू नकोस मला, तू कार्यक्रम कर रे, ए मारे। कर कर रसिको हो, माझ्या इथे उजवीकडे बसलेले आहेत मनोमिलन स्वर छेडे, काय सांगणार ह्यांच्याबद्दल, फार मोठी हस्ती आपला आज मंचावर आलेली आहे रसिको, काय सांगणार, काय सांगणार, काय सांगणार मी तुझ, कुणी यावं आणि अरे सुई म्हणून धागा व्हावा एवढी किरकोळ शरीर असते, माहेरच्या साडीतली अलका कुबलचा रोल जरी दिला तरी हक्काने लाफ्टर मिळवणारा चेहरा, रसिको हा माणूस एक वेळ ऑक्सिजन वर जगणार नाही पण टोचून बोलल्याशिवाय जगायचं राहणार नाही रसिको। रसिको त्यांच्या गळ्यात मात्र सुरांची म्हाडाची कॉलनी आहे, कोण अशी ओळख करून देत अवी, मी सुई आहे का? नाही म्हणो, सांग ना त्याला, ऐक दुर्लक्ष कर, देवानी सुद्धा ज्याला बनवताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तू का लक्ष देतोस त्याच्याकडे, इथे बाजूला आहे का तो, नको ना कार्यक्रम मुख्य गाण्याचा आहे ना, चला ना पटापट प्रेक्षक खोळंबले। रसिको मूळ मुद्दे पे आते है रसिको, रसिको क्या है संगीत, क्या है संगीत रसिको, व्हाट इज द म्युझिक, दॅट्स एन एपिटोम ऑफ, क्या है संगीत रसिको, क्या है संगीत, संगीत जगणं आहे, संगीत आपलं असणं आहे, अरे असं म्हण, असं
सुको क्या है विराज चश्मे बद्दूर गीतांचा गोला सुमधुर गीतांचा वाचना रे मा विराज काय बोल जायचे क्या है कोलाज सुमधुर गीतांचा रसिको रसिको क्या है कोलाज आमचं इकडे ट्रेडिशनल डे आहे ये कोलाज आहे रसिको ये कॉलेज आहे रसिको क्या है कोलाज रसिको अजय देवगण है उसके वाइफ का है वो कोलाज है काजोल है रसिको क्या है कोलाज रसिको क्या है कोलाज कोई मेरे मंड पे आके कान में मेरे सांगोगे क्या है कोलाज मी 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 सांगू नहीं नहीं मंड ये नहीं ताई कुठे होता तुम्ही एवढे दिवस नाही प्लीज या मांडीवर बसा आणि काय तो कार्यक्रम संपवून टाका आम्हाला 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 मुक्त करा ह्या ह्या श्रापातून आम्हाला मुक्त करा ताई प्लीज ताई या चालेल चालेल नाही नाही मांडव कळली औकात कळली मला कधीच कळली हा बोलशील परत मांडी पे आके कान में मांडी पे सांगतो ना परत एकदा माफी माग बस आता तिकडे बस मला ताई माफ कर जाऊ दे सॉरी म्हणाला तू सॉरी 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 व्हेरी सॉरी थँक्यू ताई आता एक शब्द अरे हे काय आणलंयस तू म्हणजे काय बंदूक आणले खाली बिल्डिंगच्या खाली पोरगा होता त्याच्या आईचं लक्ष नव्हतं बंदूक चोरून आणली मी ठेवा ती बाजूला एक शब्द ठेवा ती एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू आता मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे रसिको सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो ना हो ना हो ना कसं आहे रसिको दिवाळी म्हटली की एक ऊर्जा असते एक 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 छान वातावरण असते एक प्रसन्नता असते हो ना हो ना हो ना यांना फारसे डायलॉग नसतात हो ना हो ना एवढंच दळतोस तेव्हा आम्ही बोलतो तुला असू दे मला बोलले चालेल चालेल पुढे तुला बोल हा तर मी म्हणत होतो की दिवाळी म्हटली की प्रसन्नता असतेच तर ह्या प्रसन्नतेत आणखीन भर घालायला मी माझं पहिलं पुष्प तुमच्याकडे आता मांडणार आहे सादर करणार आहे चित्रपटाचं नाव आहे आराधना आणि गाण्याचे बोल आहेत बागो में बहार है वाह क्या बात है अमीर जी बागो में बहार है उठे 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 काय उठे उठे काय बागो में बहार है कुठे म्हणजे काय काहीतरी आहे काय नाही नाही बागो में बहार है असं आहे ते अच्छा कशाला तुला विचारायचं म्हणजे ती बाग कुठे आहे असं मी विचार अरे काय बापाला स्टणे शेंगदाणे विकायला जायचंय बागेत बाग कुठे बागो में बहार कुठे बाग कुठे काय करायचंय तुला बाग कुठे गप ना तू बागो में बहार है मारे मला काय बंदूक दे मला बंदूक दे मला बंदूक दे ती अरे नको ना मनो काय चाललं तू का भांडतोस त्यांच्याशी बंदूक काढलीस ना रसिको माफ करा मी असा नाही आहे मी अहिंसक माणूस आहे हा माणूस मला असं वागायला भाग पाडतोय तू बंदूक बस बस खाली बस बस माफ करा रसिको अमीरजी परत एकदा सुरुवातीपासून हो तुमको मुझसे प्यार है ना गोबा ना गोबा ना गोबा नाही आहे रे नागोबा नागोबा नाही काय करतोस तू आहे नागोबा 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 राजा नाही नागोबा नागोबा ते ना 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 असं आहे ते काही गायचं नाही आहेस तू नाही काही गायची गरज नाही बाणाची बाटली अमीरजी मला माफ करा तिसऱ्यांदा मी तुम्हाला सांगतोय पण नवीनच तुम्ही घेतलेला आहे सिंथेसायझर तर वाजवाच अमीरजी एकदा फक्त सांगा ते काय आहे ते एकदा सांगा ना 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 तुला नाही गायचं मी तुला का सांगू ही आहे गायला तू गाणं घे गाणं सुरू कर अमीरजी मला माफ करा परत एकदा बागों में बहार है ना 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 अरे आता नाहीये रे नाहीये ना
कलियोबे निखा रहे है तुमको मुझे प्यारे नाना ना देवा है ना नागोबा नागोबा कधी घेतलेलंस तुम्हाला सांग देवाच असेल ना ते मग नको ना मनो तुला त्रास होतो मग तू बस भर इथे मला मला कंटाळा आला याचा तू कार्यक्रमाची वाट लावून टाक आमच्या मनो तू थँक्यू छान वाटलं तुझ्या बापाला जाऊन सांग थँक्यू अवि 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 भाभीला पाठवतोय जोहूला अवि अवि आज मी याचा खून करणार आहे अवि 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 थांबरे अवि नको मारू त्याला नेहमीप्रमाणे धुमाकूळ खाता तुम्ही वा मजा आ गया हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसा वाटला हा हास्य कोलाज अप्रतिम लाजवाब आज चेतनाचं गाणं मिस केलं आम्ही ते व्हायला हवं होतं पण वेळेचं बंधन आहे आपल्याकडे आय अंडरस्टँड पण दरवेळेला तू पण खूप सुंदर गातेस या सिरीजमध्ये आणि आज तुझंही गाणं पूर्ण झालं नाही ती एक रुखरुख राहिली पण ती राहावी याच्यातच तुमच्या म्हणजे तुमचं यश आहे असं मला वाटतं आणि समय 3/4 तू मांडीवर शाल घेऊन निवेदनाला बसला होतास ही आयडिया मला आवडली आहे कुठेतरी बघूया म्हणजे काय करतो बाकी बहारदार मजा आली संगीत क्या आहे असं उत्तर द्यायला निर्मितीताई सरसावल्या मला असं वाटलं त्यानंतर हा सुधारेल पण असं काही घडलं नाही निर्मितीताई काय करायचं काय म्हणाल त्याला काहीही आपल्याला करता येत नाही तो मोकाट सुटलेला वळू आहे विनोदाच्या बाबतीत तर म्हणजे वळूला जसं कोणी पकडू शकत नाही ना तसं त्याला कोणी पकडू शकत नाही आहे त्या बाबतीत आधी मी सगळ्यात तुमचे आभार मानते विशेषतः ओमकार ज्या पद्धतीने तू सुरुवात केलीस झिम्मा 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 आम्हाला तुम्ही तू एक होप दिलायस राधा तुम्ही सगळ्यांनी की झिम्मा 3 प्रमोशनसाठी आम्ही लवकरच चेतना मीही तुझं गाणं मिस केलं तू खूप छान गातेस चेतना मी नेहमी तुमचं हे स्किट बघते तेव्हा मला असं छान वाटतं की यार नुसती कॉमेडी नाही करत आहेत ते गाणी बिणी ऐका त्यांची खूप छान वाटलं मस्त म्हणजे मस्त झालं तुमचं स्किट आणि ना समयाचं जर काम चांगलं झालं तर मी नेहमीच समयाला काही ना काही बक्षीस देते पण मला आज मांडीवर येऊन बसून बक्षीस देते त्याला तू तयार असशील तर मी येते तर दीदी मला नेहमी प्रत्येक वाढदिवसाला परफ्यूम गिफ्ट द्यायची आणि माझ्या आवडता ब्रँड ती द्यायची तिला माहिती आहे तर मध्ये काही गॅप पडली 3-4 आणि माझा आता 50 वाढदिवस झाला तर त्यावेळेला ती नेमकी नव्हती ती लंडनला होती माझ्या मते झिम्मा 2 शूटिंग करत होती ती तर त्यामुळे तेही माझा तोही चान्स गेला आणि त्याच्या आधी ती इथे जवळपास कुठेतरी आलेली होती बोरिवलीला तर ती विसरली घरी एक दिवस आधी परफ्यूम तर त्याच्यानंतर मी रोज तिला दर 2-3 दिवसांनी मेसेज करायचो की आता ह्याच्यात एवढेच फुसफुस उरले आहेत ह्याच्यात आता वजन खूप कमी होत चाललं आहे मला श्वास घेता येत नाही आहे ऑक्सिजन बंद झाला आहे मी आता व्हेंटिलेटरवर आहे मला परफ्यूम हवं आहे डॉक्टर म्हणाले कुठलंही औषध चालणार नाही असं तिला खूप मी त्रास द्यायचो पण शेवटी तिने आणलं थँक्यू सो मच हाऊ क्यूट